नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। सांगली शहरातील स्टेशन चौक या ठिकाणी एका चारचाकी गाडी पार्किंग मध्ये उभी होती। रात्रीच्या सुमारास कडाक्याच्या थंडीत या गाडीला आग लागली। ही आग आसपासच्या नागरिकांच्या निदर्शनास आली। त्यांनी तात्काळ शेजारी असणारी अग्निशमन दलाच्या पथकाला याची माहिती दिली। तसे पथक पाण्याचा बंब घेऊन दाखल झाले। पाण्याचा फवारा मारायला सुरुवात करताच पेटलेली गाडी रस्त्यावर धावू लागली। 100 फूट अंतर देखील गाडीने विनामालक पार करत रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या आयलँडला जाऊन धडक दिली। सुरुवातीला आसपासच्या नागरिकांना गाडी कोण तर चालवत आहे असं वाटलं, पण अग्निशमन पथकाने आग विझवून गाडीचा दरवाजा उघडून पाहिले असता गाडीत कोणीच आढळून आले नाही। त्यामुळे सगळेजण आश्चर्यचकित झाले होते, पण तातडीने अग्निशमन दलाने आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। सर गए भावे समान 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 गाड़ी मैं